सांगली पोलीस दलामध्ये पोलीस अधीक्षक डॉक्टर बसवराज तेली यांनी पदोन्नतीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या 293 पोलीस अंमलदारांना दिले पदोन्नतीचे गिफ्ट. सांगली जिल्हा पोलीस दलांमध्ये पोलीस अधीक्षक डॉक्टर बसवराज तेली यांनी पदोन्नतीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या 293 पोलीस अंमलदारांना पदोन्नतीचे गिफ्ट दिलंय. यामध्ये 33 जणांना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक तर 260 जणांना पोलीस हवालदार पदी पदोन्नती देण्यात आली. त्यामुळे पोलीस दलांमध्ये कर्मचाऱ्यांच्या मध्ये चैतन्याचं वातावरण आहे. गेल्या काही वर्षांपासून पोलीस दलातील पदोन्नत्या या रखडलेल्या होत्या, मात्र डॉक्टर बसवराज तेली यांनी पोलीस अधीक्षक पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर त्यांनी पहिल्यांदाच पदोन्नतीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या 293 पोलिसांना पदोन्नतीचा लाभ दिलाय. यामध्ये 33 पोलिसांना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक तर 260 कर्मचाऱ्यांना पोलीस हवालदार पदी पदोन्नती देण्यात आली. पदोन्नती दिल्यानंतर पोलीस कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त करत पोलीस अधीक्षक तेली यांचा आभार मानलेला आहे. यामध्ये जिल्हा विशेष शाखेच्या 9 कर्मचाऱ्यांचा समावेश असून यामध्ये पोलीस हवालदार ते सहाय्यक पोलीस फौजदार पदी दोघांची पदोन्नती झालेली आहे. तर पोलीस नाईक ते पोलीस हवालदार पदी 7 जणांची पदोन्नती झाली. या सर्वांचा सत्कार जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक मुकुंद कुलकर्णी, सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल माने यांच्या हस्ते सत्कार करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. या पदोन्नतीबद्दल कर्मचाऱ्यांनी अत्यंत भावुक अशा प्रतिक्रिया माध्यमांशी बोलताना दिलेल्या आहेत. काल पोलीस अधीक्षक कार्यालय आणि सांगली जिल्ह्यातील इतर पोलीस ठाणे काम करणाऱ्या पोलीस अंमलदार यांना माननीय पोलीस अधीक्षक सांगली यांनी पदोन्नती दिलेली आहे. जिल्हा विशेष शाखेतील 2 पोलीस हवालदार यांना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आणि 7 पोलीस नाईक यांना पोलीस हवालदारपदी पदोन्नती दिलेली आहे. मी पोलीस अधीक्षक सांगली यांचे आभार मानतो आणि नवीन वर्षाचं ते आम्हाला गिफ्ट दिले असं आम्ही समजतो. त्याचबरोबर जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक माननीय मुकुंद कुलकर्णी सर, सहाय्यक पोलीस निरीक्षक माननीय अनिल माने सर यांचंही मी खूप खूप आभार मानतो, कारण त्यांनी जिल्हा विशेष शाखेतील जे ज्यांना प्रमोशन मिळालेलं आहे अशा सर्व अंमलदार यांचा सत्कार या ठिकाणी आज ठेवला होता. त्याचबरोबर मी माझे सर्व सहकारी मित्र आणि पोलीस अंमलदार यांचा आभारी आहे. थँक्यू सो मच. काल माननीय पोलीस अधीक्षक सांगली यांच्याकडील आदेशानुसार पोलीस अधीक्षक कार्यालयात कार्यरत असणाऱ्या जिल्हा विशेष शाखेकडील 2 अंमलदारांना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकपदी पदोन्नती, त्याचबरोबर 7 पोलीस नाईक महिला पोलीस नाईक यांना पोलीस हवालदारपदी पदोन्नती दिलेली आहे. आमच्या जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक श्री मुकुंद कुलकर्णी साहेब, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री अनिल माने साहेब यांनी माझ्यासहित पदोन्नती मिळालेल्या सर्व अंमलदाराचा यथोचित सत्कार केलेला आहे, त्याबद्दल त्यांचं आभारी आहोत. आम्हाला यापुढील काळातही त्यांचं असंच अनमोल सहकार्य मिळो. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली.